हॅलो स्टूडेंट्स वेलकम बॅक टू द चॅनल डे नंबर सहा महारिव्हिजन मध्ये तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत आहे जसं की आपल्याला तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहीत आहे महारिव महावितरणसाठी आपण डेली एम महा रिविजन सेशन घेत आहोत दिवसभरामधले आपले जेवढेही क्लासेस होत आहेत राईट तर त्या सर्व सर्व लेक्चर्सचं आपण संध्याकाळी येऊन महारिव्हिजन घेतो हो। किंवा एमसी क्यूचा सराव घेतो हो। तर आज दिवसभरामध्ये आपण दोन व्हिडिओज अपलोड केले ऍज पर आय प्रॉमिस की ज्याच्यामध्ये आपण तीसच्या जवळपास प्रत्येक टॉपिकचे तीस तीस जर्नल एंट्रीज बघितलं परचेसशी रिलेटेड तीस एंट्री सेल्सशी रिलेटेड तीस बघितलत राईट आज या सेशनमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे की एक्झाम मध्ये जी एस टी एंट्री अकरावीचा जो जर्नल एंट्रीजचा पार्ट आहे त्याच्यावर एक्झॅक्ट कशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात ते आपल्याला पाहायचंय आणि हे अशा प्रकारचे क्वेश्चन प्रॅक्टिस केल्यानंतर एक्झाम मध्ये येणारे दोन क्वेश्चन्स आहेत जर्नल वर आधारित ते हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्ही टॅकल करू शकता राईट सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आजचा हा सेशन आपण स्टार्ट करूयात बिफोर वी स्टार्ट काय बेसिक प्रश्न मी तुम्हाला विचारतो uh, मला फर्स्ट ऑफ ऑल सांगा की भारतामध्ये जीएसटी ऍक्ट कधी लागू करण्यात आला पहिला प्रश्न जीएसटी ऍक्ट नुसार जे जीएसटी स्लॅब्स आहेत टॅक्सचे स्लॅब ते कोणत्या कोणत्या वर्गात करण्यात आले म्हणजे एकूण जीएसटीचे रेट्स किती किती आहेत हे टक्के ते टक्के असं किती किती कोणते कोणते टक्के आहेत तिसरा प्रश्न कम्प्युटर प्रिंटर सीसीटीव्ही मॉनिटर परफ्यूम ग्रेनाइट्स मेटॅलिक आयटम्स राईट याच्यावर एक्झॅक्ट किती टक्के जीएसटी चार्ज होत पहिल्या प्रश्नाचा आन्सर दोन हजार सतरा आहे करेक्ट दुसऱ्या प्रश्नाचा आन्सर आहे शून्य पाच बारा अठरा अठ्ठावीस ते सुद्धा करेक्ट आहे तिसरा विचारलं होतं की कम्प्युटर प्रिंटर मॉनिटर सीसीटीव्ही परफ्युम आयटम्स मेटल आयटम्स ह्याच्यावर किती टक्के जीएसटी आहे है? तर ह्याच्यावर कायदेशीरित्या अठरा टक्के जीएसटी आहे ओके हा आता सर्वात बेसिक प्रश्न की सपोज एखाद्या ट्रान्झॅक्शनवर कॅश डिस्काउंट अलाउड आहे ओके तर कॅश डिस्काउंट कॅल्क्युलेट करत असताना त्या वस्तूच्या किमतीमध्ये जीएसटी इन्क्लूड करायचं का एक्सक्लूड करायचं जीएसटी इन्क्लूड करायचं का एक्सक्लूड करायचं राईट इन्क्लूड करायचं का एक्सक्लूड करायचं तर जीएसटीची प्राइस वगळून कॅश डिस्काउंट आणि ट्रेड डिस्काउंट कॅल्क्युलेट करण्यात येते काल ऍक्च्युअल मध्ये आपण डे नंबर सहा कालच घेणार होतो बट जिथे मी राहतो तिथं वादळी वारा गारपीट वगैरे झाली आणि लाईट सुद्धा नव्हती त्याच्यामुळं आपण ह्या पॅनल स्टार्ट करू शकत नव्हतो आणि इंटरनेट सुद्धा कनेक्शन खंडित झालं होतं त्याच्यामुळे काल येणं पॉसिबल झालं नाही अदरवाईज कालच झालं असतं बट काल आपला ऑडिटचा एक लेक्चर झालेला आहे त्याच्याशी रिलेटेड मी सर्वात शेवटी प्रश्न विचारतो ऑडिट रिपोर्टशी रिलेटेड की कोणते कोणते सेक्शन आज जे झालेलं आहे त्याच्यावर आपलं पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन असेल चला फटाफट -फड़ स्क्रीनवर चेक करा प्रश्न तुमच्यापैकी मॅक्सिमम दिसत असेल चला उत्तर काय येईल सांगा दोन मिनिटाचा सा टाइम आहे तुमच्याकडे प्रश्न व्यवस्थित वाचायचं दिमाग पूर्ण कॉन्सन्ट्रेट ठेवायचं आणि उत्तर द्यायचं प्रश्नामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे एबीसी लिमिटेड सोल गुड्स टू झेड कॉर्पोरेशन रुपीज दहा हजार प्लस ट्वेल्व पर्सेंट जीएसटी दहा हजारची वस्तू बारा टक्के जीएसटी वर विकायला त्यांनी आणि त्याच्यावर पाच टक्के ट्रेड डिस्काउंट आहे तर ऍक्च्युअल मध्ये एबीसी लिमिटेडला एक्स वाय झेड कॉर्पोरेशन कडून किती रुपये अमाऊंट पेबल करण्यात येईल कॅल्क्युलेटर घ्या फटाफट फटाफट कॅल्क्युलेट करा एक्झाम मध्ये तसं तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड नाही बट इथं तुम्ही कॅल्क्युलेटरचा वापर करून फटाफट -फाड़ आन्सर काढू शकता जेव्हा ओन लेवलला प्रॅक्टिस कराल त्यावेळेस तुम्ही विदाउट कॅल्क्युलेटर करायचंय आणखी एकाचाही आन्सर आला नाही चेक करूयात पहिला आन्सर आलेला आहे दहा हजार सहाशे चाळीस तेजश्री सोमानी ओके चेक करूयात दहा हजार सहाशे चाळीस फर्स्ट आन्सर आलेला आहे त्याच्यानंतर अजित दगडेला असं वाटते की अकरा हजार चारशे मनवाला असं वाटतं की दहा हजार सहाशे चाळीस आज दिवसभरचे व्हिडिओ पाहायला पाहिजे होते तुम्ही ओके आणि कोणते व्हिडिओ आलेले आहेत जे ही डीएटू अकॅडमीचे स्टुडंट आहेत त्यांनी चॅट सेक्शन मध्ये बघायचं व्हिडिओ पडल्याबरोबर तुम्हाला मेसेज येईल कोणत्या मध्ये आहे काय नाही ते अँड जे सारथीचे स्टुडंट आहेत त्यांनी ऑल आउट सेक्शन मध्ये जाऊन चेक करायचंय भाई जीएसटी वर असेच प्रश्न येतात तुम्ही साधं सिंपल सोडा आणि हे सुद्धा खूप इझी आहे प्रॅक्टिस केलं तर आता साधा सिंपल बघा दहा हजारच्या वस्तू आहे त्याच्यावर बारा टक्के जीएसटी मधले तर सर्वात पहिले आपल्याला ट्रेड डिस्काउंट मायनस करावं लागेल दहा हजार ट्रेड डिस्काउंट चे जर आपण पाचशे रुपये मायनस केला तर प्राइस किती येईल नऊ हजार पाचशे ओके म्हणजे एबीसी लिमिटेडनं दहा हजारचे वस्तू विकले त्याच्यावर पाच टक्के ट्रेड डिस्काउंट दहा हजार मधून पाच टक्के पाचशे रुपये मायनस करा शिल्लक किती राहतील साडे नऊ या साडे नऊ हजार वर तुम्हाला बारा टक्के जीएसटी कॅल्क्युलेट करायचंय कॅल्क्युलेट करा नऊ हजार वर बारा टक्के साडे नऊ हजार भागिले शंभर गुनिले बारा अकराशे चाळीस अकराशे चाळीस चला मग बेरीज करा साडे नऊ हजार प्लस अकराशे चाळीस तुमचा करेक्ट आन्सर येईल दहा हजार सहाशे चाळीस इज द राईट आन्सर दहा हजार सहाशे चाळीस दहा हजार सहाशे चाळीस करेक्ट आन्सर आहे न्यूमरिकल प्रॉब्लेम्स अ पॉसिबल आहेत कारण न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स मी जरी चॅप्टरचे शिकवले ते सगळ्या चॅप्टरचे मुलं शिकवणार असं अजून करतील न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स नाहीये बट ऍडजस्टमेंट सगळे समजून सांगेन मी जेणेकरून एखादा एक ऍडजस्टमेंट वगैरे विचारलं तर त्याच्या पोस्टिंग यायला पाहिजे डेबिटेड टू क्रेडिटेड ओके बट तुमच्या एन्डला जर तुम्हाला परफेक्ट करायचं असेल तर तुम्ही न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे ऍटलीस्ट प्रत्येक चॅप्टरचे दोन दोन सॉल्व्ह केलं तरी मोर दॅन इनफ आहे एक्झामला कॅल्क्युलेटर अलाउड नाही तुम्हाला तुम्हाला जे पण काही करायचं आहे ते हातानेच कॅल्क्युलेशनचा पार्ट वगैरे करावं लागेल चला सेकंड क्वेश्चन एक्सवायझेड परचेस झेड कॉर्पोरेशन परचेस गुड्स फ्रॉम एबीसी लिमिटेड पंधरा हजार ची वस्तू आहेत अँड त्या पंधरा हजारच्या वस्तूवर दहा टक्के ट्रेड डिस्काउंट आहे अँड अ कॅश डिस्काउंट ऑफ थ्री पर्सेंट आणि तीन पर्सेंट कॅश डिस्काउंट आहे इफ पेमेंट इज मेड विद इन टेन डेज जर त्यांनी दहा दिवसात आज जर पेमेंट दिले तर तीन टक्के कॅश डिस्काउंट त्यांना मिळेल मध्ये डिस्काउंट आहे प्लस तीन टक्के कॅश डिस्काउंट आहे आणि तीन टक्के कधी मिळेल जर दहा दिवसाच्या आत पेमेंट केलं तर इफ झेड कॉर्पोरेशन अवेल्स द कॅश डिस्काउंट आणि जर सपोज त्यांना कॅश डिस्काउंट मिळालं तर एक्झॅक्ट किती अमाऊंट त्यांनी पेड केले एक्झॅक्ट किती अमाऊंट त्यांनी पेड केले चार जणांचा आन्सर आलेला आहे तेरा हजार पंच्याण्णव ओके पंचानो, पंचानो। बाकी करा कर पंचा आंसर कस पंद्रह हजार वर दउंट कि सर पंद्रह हजार वर दिस्काउंट पंद्रह सिंपल लॉजिक है पंधरा हजारवर दहा टक्के डिस्काउंट पंधराशे आलं शिल्लक किती राहिलं तेरा हजार पाचशे प्लस या तेरा हजार पाचशे वर किती टक्के डिस्काउंट मिळाले त्यांनी तेरा हजार पाचशे वर तीन टक्के डिस्काउंट कॅल्क्युलेट करा तेरा हजार तीन टक्के डिस्काउंट किती येईल एकशे पस्तीस गुणिले तीन चारशे पाच येईल तेरा हजार पाचशे मधून चारशे पाच सी डीचे मायनस करा शिल्लक किती असेल तेरा हजार पंच्याण्णव तर करेक्ट आन्सर येईल तेरा हजार पंच्याण्णव व्हेरी गुड ज्यांनी ज्यांनी करेक्ट आन्सर दिलेले आहेत ते बेस्ट ऑफ लक ओके चला आता नेक्स्ट चेक करा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय सांगण्यात आलेलं एबीसी लिमिटेड सोल्ड गुड्स टू एक्स वाय झेड कॉर्पोरेशन ओके एक्स वाय झेड कॉर्पोरेशनला त्यांनी वस्तू विकल्या वीस हजार चे ज्यावर अठरा टक्के डिस्काउंट आहे सॉरी अठरा टक्के जीएसटी आहे आणि अठरा टक्के जीएसटी ऍड केल्यानंतर साठ टक्के अमाऊंट एक्सवायझेड कॉर्पोरेशन साठ टक्के अमाऊंट इन मध्ये पेड करायला इमिडिएटली अँड द रिमेनिंग अमाऊंट आफ्टर थर्टी डेज आणि राहिलेली जी अमाउंट आहे हे तीस दिवसानंतर पेड करण्यात येईल ठीक आहे वॉट इज द अमाऊंट रिसीव बाय एबीसी लिमिटेड एक्झॅक्ट किती अमाऊंट एबीसी लिमिटेड करून तुम्ही रिसीव कराल चौदा हजार एकशे साठ करेक्ट हजार एकशे साठ व्हेरी गुड चौदा हजार एकशे साठ कसं आलं अठरा दोन्ही तेवीस हजार सहाशे विथ जीएसटी आपल्याला यावं तेवीस हजार सहाशे पैकी साठ टक्के अमाऊंट आली तर सरळ सरळ तेवीस हजार सहाशे वर साठ टक्के कॅल्क्युलेट करा तेवीस हजार सहाशे वर साठ टक्के तेवीसशे साठ गुणिले सहा चौदा हजार एकशे साठ इज द राईट आन्सर चौदा हजार एकशे साठ डन प्रॅक्टिस केलं तर ले फास्ट होऊन जाते पण असेच क्वेश्चन येतील जीएसटी वर आधारित ओके किंवा काही जनरल एंट्रीज येतील जे तुम्हाला करावी लागेल जसे की नेक्स्ट याच्यामध्ये आहे आपण चेक करूयात चला चौथं क्वेश्चन एक्सवाय झेड कॉर्पोरेशन परचेस गुड्स वर्थ रुपीज पंचवीस हजार पंचवीस हजार चे गुड्स परचेस केले त्यांनी पंधरा टक्के डिस्काउंट आहे ओके इफ झेड कॉर्पोरेशन पेड विद इन द क्रेडिट पिरियड आणि क्रेडिट पिरियडच्या च्या पेड केले तर त्यांना दे कुड अवेल अ कॅश डिस्काउंट ऑफ फाय पर्सेंट आणि एक्स्ट्रा पाच टक्के कॅश डिस्काउंट मिळणार व्हॉट इज द नेट अमाऊंट झेड कॉर्पोरेशन पेड इफ दे अवेल बोथ डिस्काउंट तेजश्रीचा आन्सर आलेला वीस हजार एकशे सत्त्याऐंशी आता ऑप्शन्स काढ टाकलो मी आता ओके आता कॅल्क्युलेटच करावं लागेल अंदाजे तुम्ही कोणती अमाऊंट सांगू शकत नाही फक्त एकाच आन्सर दिसायला मला इथं चेक करतो एक मिनिट थांबा हा राईट एकाच आन्सर आहे अगोदर पंचवीस हजार वर मग पाच टक्के अगोदर पंधरा टक्के मग पाच टक्के हा मॅटर पॉइंट मध्ये राईट सत्याऐंशी पॉइंट जर पाच येत असेल किंवा पॉइंट पाच असेल तर त्याला राऊंड ऑफ करून तुम्हाला सहा मध्ये सात मध्ये कन म्हणजे पॉइंट पाच असेल तर पुढची संख्या आहे ओके आपण कॅल्क्युलेट करूयात फर्स्ट ऑफ ऑल चेक करा की पंचवीस हजार वर पंधरा टक्के किती येते सर पंचवीस हजार दहा टक्के अडीच हजार पाच टक्के साडेबाराशे सदतीसशे पन्नास येते का बघा बरं पंचवीस हजार भागिले शंभर गुणिले सदतीसशे पन्नास करा मायनस पंचवीस हजार मधून सदतीसशे पन्नास एकवीस दोनशे पन्नास ओके चला या एकवीस दोनशे पन्नास वर वापस पाच टक्के फाइंड आउट करा एकवीस दोनशे पन्नास वर पाच टक्के घेतील एक हजार बासष्ट पॉइंट पाच आले हे फिफ्टीन पर्सेंट आणि हे फाय पर्सेंट एक हजार बासष्ट पॉइंट पाच एकवीस दोनशे पन्नास आता बासष्ट पॉईंट जर पाच येत असेल तर त्याला राऊंड ऑफ करून तुम्ही सरळ सरळ त्रेसष्ट करून टाकायचं ओके आणि मग मायनस करा थांबा बासष्ट पॉईंट पाच ला राऊंड ऑफ करू नका थोडस थांबा कारण आन्सर राऊंड ऑफ होते ओके वेट जस्ट जास्ट सेकंड एक सेकंड एकवीस से हजार दोनशे पन्नास मायनस एक हजार बासष्ट पॉइंट पाच आन्सर येईल तुमचं वीस हजार एकशे सत्याऐंशी पॉइंट पाच जर समजा आन्सर मध्ये चेक करा आन्सर मध्ये वीस हजार एकशे सत्याऐंशी पॉईंट पाच असेल ऑप्शन्स मध्ये तर ह्याला क्लिक करायचं असं ओके जर आन्सर मध्ये सत्याऐंशी पॉईंट पाच नसेल अठ्ठ्याऐंशी असेल तर मग वीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी ला राऊंड ऑफ करा करेक्ट आन्सर आहे ते वीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी कारण हे जे एक हजार बासष्ट पॉईंट पाच आहे हे कम्प्लीट स्टेप नाही हे अर्धवट इन कॅल्क्युलेशन मधली प्रोसेस आहे त्यामुळे इन कॅल्क्युलेशन प्रोसेस असताना राऊंड ऑफ करता येत नाही त्यामुळे एकवीस दोनशे पन्नास मधून हे एक हजार पाच मायनस करायचं फायनल आन्सर जर मध्ये आलं तर त्याला तुम्ही राऊंड ऑफ करू शकता वन्स अगेन आय रिपीट जर क्वेश्चन मध्ये ऑप्शन्स मध्ये वीस हजार एकशे सत्त्याऐंशी पॉईंट पाच दिलेला असेल तर ह्याला क्लिक करायचं नसेल तर ला तिथं क्लिक करून टाकायचं ओके okay, डन चला नेक्स्ट क्वेश्चन व्यवस्थित इथे मिस्टेक होऊ देऊ नका हा सर बोल ना सर ओके सर एक दहा मिनिटात करतो एक लाईव्ह सेशनमध्ये आव सर हां मी स्वतःहून करतो फक्त दहा मिनिट सॉरी फॉर हा चेक करा किती येईल बघा काय काय सांगलेलं आहे एबीसी लिमिटेड सोल्ड गुड्स टू एक्स वाय झेड कॉर्पोरेशन फॉर बारा हजार बारा हजार प्लस बारा टक्के जीएसटी ओके आणि ह्या बारा हजार वर बारा टक्के जीएसटी आहे आणि त्यांनी चाळीस टक्के अमाऊंट तुम्हाला इमिडिएटली पेड करायला ओके तर सांगा मग एक्झॅक्ट किती अमाऊंट पेड करतील याच्यामध्ये कॅश डिस्काउंट नाही तर तुम्हाला काय करायचं आहे सरळ सरळ बारा हजार वर बारा टक्के कॅल्क्युलेट करायचं हे बघा हा बारा हजार भागीले शंभर गुणिले बारा चौदाशे चौवेचाळीस आले तर बारा हजार प्लस चौदाशे चाळीस चौदाशे चाळीस ओके करेक्ट आन्सर किती तेरा हजार चारशे चाळीस भागिले शंभर गुनिले चाळीस पाच हजार तीनशे शहात्तर पाच हजार तीनशे शहात्तर रुपये तुम्हाला करेक्ट येतील ओके साधा सिंपल लॉजिक है कि भाई हाँ बस तेरह हजार चारशे चालीस वर फोर्टी परसेंट कैलक्युलेट कराए हर बार मैं बीच में क्यों आ जाता हूँ झिरो 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 तेराशे चौरेचाळीस गुन्हे चार पाच हजार तीनशे शहात्तर ओके पाच हजार तीनशे शहात्तर चला सवं व्यवस्थित पहा काय म्हणलेलं आहे आणि मग करायचं घाई गडबड करायचं नाही कारण कुठेही कार्यक्रम होऊ शकते एका होकारार्थी वाक्याचं जर नकारार्थी वाक्य झालं तर मग कार्यक्रम झाला समजून घ्यायचं ओके आ, तीस हजार वस्तू विकल्यात ओके झेड कंपनी परचेस्ड गुड्स वर्थ रुपीज थर्टी थाउजंड फ्रॉम लिमिटेड एबीसी लिमिटेड ऑफर अ ट्रेड डिस्काउंट दहा टक्के अँड अ कॅश डिस्काउंट टू पर्सेंट इफ पेमेंट इज मेड विदिन फिफ्टी डेज झेड कॉर्पोरेशन कॉर्पोरेशन पेड विदिन द डिस्काउंट पिरियड शबास चला दहा टक्के एक आणि दोन टक्के एक दहा टक्के अमाऊंट किती येईल तीन हजार मग साधं सिम्पल आन्सर आहे की तीस हजार मधून दहा टक्के तीन हजार मायनस सत्तावीस हजार रुपये राहिले ओके आणि मग सत्तावीस हजार वर दोन टक्के सत्तावीस दोन्ही छप्पन सॉरी माझतीचा पालचा सत्तावीस दोन्ही चौपन्न पाचशे चाळीस अ मायनस करा मग सत्तावीस हजार मधून पाचशे चाळीस दोन टक्के मला ना गडबड गडबडी मध्ये सव्वीस हजार सहाशे चाळीस लिहू आकात ओके सत्तावीस हजार मधून पाचशे चाळीस मायनस करा सव्वीस हजार चारशे साठ सव्वीस हजार चारशे साठ काही प्रश्न हे तुम्हाला अं इझी असतात बट तुमचं वेळ जावं म्हणून देण्यात येतात तुमचा मार्क कटावं म्हणून नाही तुमचा वेळ काढून घेण्यासाठी देण्यात येतात ओके कॅल्क्युलेटर की बिना टाइम लगेगा येस डेफिनेटली लगेगा लेकिन अगर प्रॅक्टिस आपली परफेक्ट होगी तो ॲटोमॅटिकली आन्सर आज ओके आणि थोडंफार जरी मिळतो जुळतो आन्सर दिसलं एकशे पाचशे रुपये एक कनेक्टेड तर लगेच लिहून टाकायचं जास्त बघत बसायचं नाही ओके चला नेक्स्ट सत्व एबीसी लिमिटेड सोल्ड गुड्स टू एक्स वाइज कॉर्पोरेशन फॉर एट थाउजेंड प्लस फाइव परसेंट जीएसटी दे ऑफर्ड अ ट्रेड डिस्काउंट ऑफ एट परसेंट हे है पांच टक्के जीएसटी है दह टक्के ट्रेड डिस्काउंट है चला कैलकुलेट करा कि कमलेश राठोड़ सात हजार सात अठावी चला फटाफट फड़ कमेंट करा कोणाकोणाचा आन्सर काय पाहूयात आपण सविता भोईवर सात हजार सातशे सव्वीस पूजा देवकर जुनं आन्सर द्यायला ती वन सेकंड मी सजेस्ट करेन की आणखी जर इफ तुम्ही जर व्हिडिओ बघत आहात जर बॅच जॉईन केलं नसाल तर रिक्वेस्ट करेन की बॅच डेफिनेटली जॉईन करा सर्वात लोएस्ट प्राइज मध्ये बॅच मिळाली आणि तुम्हाला मॅक्सिमम आउटपुट ह्याच्यामधून मिळेल ओके सो बिंदास बॅच जर जॉईन करणार असाल तर डेफिनेटली जॉईन करा काहीच प्रॉब्लेम नाही बाराशे रुपये मध्ये बॅच मिळाली पाचशे रुपये आता जर कोणती टेस्ट सिरीज निघाली चॅनलवर तर पाचशे रुपये टाकून दोनशे अडीचशे रुपये टाकून घेता सातशे आठशे रुपयासाठी हे करू नका मला असं वाटतं वाटतंय इट्स युअर चॉईस चला मॅक्सिमम जणांचे आन्सर्स आलेले आहेत चेक करूयात सर्वात पहिला आठ हजार वर आठ टक्के ट्रेड डिस्काउंट मायनस करूयात ओके आठ हजार वर आठ आट टक्के आटी अटी किती होतात चौसष्ट होतात मग ना अगोदर मायनस करून घ्यायचं आठ हजार मधून सहाशे चाळीस सात हजार तीनशे साठ याच्यावर पाच टक्के जीएसटी कॅल्क्युलेट करायचं या सात हजार तीनशे साठ वर पाच टक्के जीएसटी दोन शून्य कट इथे दशांश त्र्याहत्तर पॉईंट साठ गुणिले पाच तीनशे अडुसष्ट बेरीज करा मग आता किती येईल सात हजार तीनशे साठ सात हजार सातशे अठ्ठावीस इज अ राईट आन्सर सात हजार सातशे अठ्ठावीस एक्झॅक्ट अमाऊंट पेड करण्यात येईल ओके करेक्ट नेक्स्ट <laughs> व्यवस्थित पाहायचं काहीच घाई गडबड करायचं नाही एकदम शिस्त रिलॅक्स मध्ये क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या कारण आज तुम्ही फर्स्ट टाइम कॅल्क्युलेशन करत असाल फर्स्ट टाइम जर तुमचा आन्सर बरोबर येत असेल तर व्हेरी गुड फक्त प्रॅक्टिस मार्फत लवकर करायचं Uh, xyz purchase xyz corporation purchase goods worth rupees 35000 from abc limited uh, abc limited offer a trade discount of twelve and a cash discount of 3% if payment is made within 10 days if xyz corp avail trade discount what is the total amount they paid थेरी पार्ट ऑलरेडी कोर्समध्ये चालू आहे इथं जे दिवसभरामध्ये शिकवण्यात आहे त्याच्याशी रिलेटेड रिव्हिजन सेशन असते जे की फ्री ऑफ कॉस्ट सर्वांनाच अवेलेबल आहे सायली धरणे तीस आठशे तेजश्री संध्या गायत्री आणि गोकू या सगळ्यांचा आन्सर आलेला बट काही जणांचं तीस हजार आठशे आलेला आणि काही जणांचं एकोणतीस आठशे शहात्तर आलेलं आहे <laughs> कोणाचं बरोबर असेल किती जण शुअर आहेत सायली धरणे मन... हा व्हेरी गुड सायली धरणेचं म्हणणं आहे की कॅश डिस्काउंट अवेल केला नाही ऍपचं नेम आहे डीए टू अकॅडमी प्ले स्टोर वर सर्च करा मिळून जाईल व्हेरी गुड सायली धरणे की त्याच्यामध्ये त्यांनी कॅश डिस्काउंट जे आहे ते अवेलच केला नाही म्हणजे विदिन टेन डेज त्यांनी पेमेंट जर केलं असतं तर मिळालं असतं इथे काय सांगण्यात आलेलं आहे की वाय झेड कॉर्पोरेशन अवेल ट्रेड डिस्काउंट व्हॉट इज द टोटल अमाऊंट दे पेड ओके हा मग फक्त ट्रेड डेच डिस्काउंट अवेल केलं त्यांनी कॅश डिस्काउंट मिळालं नाही सर जर दोन्ही डिस्काउंट अवेल केलं असतं तर मग मागच्या वेळेस सर काय आलं असतं दे अवेल बोथ डिस्काउंट इथे ट्रेडच्या ऐवजी काय आलं असतं बोथ डिस्काउंट ओके समजा इथं ट्रेड च्या ऐवजी कॅश आलं असतं तरीही त्याचा इनडायरेक्टली अर्थ बोथ डिस्काउंट राहिला असतं म्हणजे ट्रेड नंतर कॅश डिस्काउंट येते आता कॅश डिस्काउंट अवेल केलं याचा अर्थ ट्रेड डिस्काउंट ऑटोमॅटिकली झालं ना जे पोरग बारावी पास आहे ते कंपल्सरी दहावी पास राहील बट जे पोरग दहावी पास आहे ते गॅरंटी नाही बारावी पास आहे की नाही ते क्रोनॉलॉजी कळाली काय ओला काय नाही ते त्यामुळे व्यवस्थित फोकस करायचं पस्तीस हजार वर बारा टक्के पस्तीस हजार भागिले शंभर गुणिले बारा चार हजार दोनशे पस्तीस हजार मधून चार हजार दोनशे मायनस तीस हजार आठशे तीस हजार आठशे इज द करेक्ट आन्सर राईट व्हेरी गुड नेक्स्ट एबीसी लिमिटेड सोल्ड गुड्स टू एक्सवायझेड कॉर्पोरेशन ट्वेंटी फोर थाउजंड प्लस फाय पर्सेंट जीएसटी पेड थर्टी पर्सेंट इन कॅश इमिडिएटली अवेल अ कॅश डिस्काउंट ऑफ फाय पर्सेंट अँड रिमेनिंग अमाऊंट आफ्टर फोर्टी फायव्ह डेज व्हॉट इज द अमाऊंट रिसिवड बाय एबीसी लिमिटेड पाच टक्के जीएसटी आहे क्लिअर आणि थर्टी पर्सेंट अमाऊंट पेड करायला त्यांनी सर्वात पहिले मी तुमचं काम सोपं करून टाकतो ओके चोवीस हजार च्या वस्तूवर पाच टक्के जीएसटी आहे चोवीस हजार वर पाच टक्के निघते बाराशे रुपये म्हणजे एक्झॅक्ट पंचवीस हजार दोनशे रुपये तुम्हाला येणं बाकी आहेत आता या पंचवीस हजार दोनशे यापैकी थर्टी पर्सेंट अमाऊंट यायली फाय पर्सेंट डिस्काउंट आहे तर त्या पंचवीस दोनशे मधून किती रुपये मायनस करायचं मग किती डिस्काउंट काढायचं काय नाही तुमचं तुम्ही चेक करा सात हजार पाचशे पन्नास मयूरचा आन्सर आलेला आहे सपना पाटील सात पाचशे साठ सात पाचशे साठ ओके सोशलॉजीच होणार नाहीत बेटा आता राहिलेले आठशे चे एक्झाम आता व्हिडिओ संपले आहे आपल्या युट्यूब चॅनलवरचे ट्वेल्थ शी रिलेटेड आता नेक्स्ट इयर इम्पॉर्टंट क्वेश्चन व्हिडिओ चॅनलवर टाकलेला आहे चेक कर अगोदर मायनस करायचं व्हेरी गुड प्रतीक्षा मग डिस्काउंट कॅल्क्युलेट करायचं अगोदर मायनस मग डिस्काउंट चला या फोकस करा बघा चोवीस हजार चे वस्तू आहेत त्याच्यावर पाच टक्के जीएसटी आहे बाराशे या बाराशेचा विचार नंतर करूयात त्याला तसंच होल्डवर ठेवा या चोवीस हजार पैकी किती टक्के अमाऊंट आपल्याला त्यांच्या मार्फत यायली सर चोवीस हजार पैकी तीस टक्के अमाऊंट यायली किती हजार रुपये यायली सात हजार दोनशे ओके okay. मग राहिली किती चोवीस तरी बहात्तर रिमेनिंग अमाऊंट मायनस करा चोवीस हजार मधून सोळा हजार आठशे चोवीस हजारच्या थर्टी पर्सेंट अमाऊंट येईल सात हजार सहाशे सेव्हन्टी पर्सेंट अमाऊंट येईल सोळा हजार आठशे ओके डन चोवीस हजारच्या तीस टक्के अमाऊंट सात हजार दोनशे चोवीस हजार चे सत्तर टक्के अमाऊंट सोळा हजार आठशे आता ह्या सात हजार दोनशे वर तुम्हाला जीएसटी कॅल्क्युलेट करायचंय ओके तर जीएसटी कॅल्क्युलेट बघा किती टक्के सॉरी डिस्काउंट कॅल्क्युलेट करायचं कॅश डिस्काउंट पाच टक्के म्हणाले कॅल्क्युलेट करा पाच टक्के डिस्काउंट सात हजार दोनशे वर किती येईल तीनशे साठ रुपये डिस्काउंट यायलाय का चेक करायचं प्रत्येक जण तीनशे साठ सहा हजार आठशे चाळीस ओके राईट डिस्काउंट आलं तीनशे साठ रिमेनिंग अमाऊंट किती शिल्लक राहिली सहा हजार आठशे चाळीस आता ह्या जीएसटी चे सुद्धा थर्टी पर्सेंट करायचं इथे ऍड करून टाकायचं सेव्हन्टी पर्सेंट इथं ऍड करायचं बार त्रिक छत्तीस 36, तीनशे साठ रुपये येतील वापस एक वेळेस कॅल्क्युलेशन चेक करू द्या मला हा तस तर ऑलमोस्ट आपलं पूर्ण स्वतःवर विश्वास आहे पण कॅल्क्युलेटरवर नाही चोवीस हजारच्या थर्टी पर्सेंट अमाऊंट ओके चोवीस हजारचा थर्टी पर्सेंट अमाऊंट सात हजार दोनशे आली राईट रिमेनिंग अमाऊंट किती सात सोळा हजार आठशे याच्यामधून कॅश डिस्काउंटचे पाच टक्के आपण मायनस केला शिल्लक राहिला सहा हजार आठशे चाळीस ओके मग कारण एवढी पेमेंट आपल्याला नगदी यायली त्याच्यामुळे पाच टक्के ऑफ सहा हजार आठशे चाळीस देणार त्यांना देना। त्याच्यामध्ये चे राहिलेले आता एकूण चे अमाऊंट बाराशे आहे बाराशेच्या तीस टक्के इथे ऍड करायचं सत्तर टक्के इथं ऍड करायचं ओव्हरऑल अमाऊंटच्या तीस टक्के आणि सत्तर टक्के सात हजार दोनशे करेक्ट आन्सर येईल त्याचा सात हजार दोनशे ओके प्रॅक्टिस करा असे अनेक खूप सारे आहेत त्याच्या सा नंतरचही बघा अशाच प्रकारचं काही आहे पण व्यवस्थित कॅल्क्युलेट करायचं आहे आता हे बाराशे बाराशेवर तीस टक्के कॅल्क्युलेट के का केलं कारण एकूण आउट ऑफ हंडे थर्टी पर्सेंट अमाऊंट पेड करायला म्हणजे जीएसटीच्या पण थर्टी पर्सेंट आपण काढून घेणार रिमेनिंग नंतर त्यामुळे करेक्ट आन्सर येईल बारा सात हजार दोनशे आणि रिमेनिंग अमाऊंट जे क्रेडिट वर तो देईल आपल्याला तो किती देईल बघा रिमेनिंग अमाऊंट सोळा हजार आठशे कोणतंही विचारू शकते कॅशमध्ये किती येईल किंवा क्रेडिट अमाऊंट किती असेल तर दोन्ही अमाऊंटसाठी रेडी राहायचं आहे तुम्हाला आठशे चाड़ी सत्रह हजार सहाशे एक क्रेडिट अमाउंट है सत्रह हजार सहा चाईस ओके डन चला नेक्स्ट अशाच प्रकार चाहिए कैलक्युलेट करा फेल्ड hey, है हा एफ एलईडी ते मी ऍड करायचे विसरून गेलो एलईडी डी अँड भावना का समजो इफ टोटल अमाऊंट दे फेल टू पेड विद इन ट्वेंटी डेज गुगली व्यवस्थित चेक करा बॉल टर्न होऊ शकतो कधी पण एक्स वाय झेड कॉर्पोरेशन परचेस गुड्स चाळीस हजार चे वस्तू परचेस केले डन एबीसी लिमिटेड करून एबीसी लिमिटेड ऑफर अ ट्रेड डिस्काउंट ट्वेंटी पर्सेंट हे कंपल्सरी असते ट्रेड डिस्काउंट हे कंपल्सरी असते जे की विक्रेत्या देण्यात येते ओके अँड अ कॅश डिस्काउंट ऑफ फोर पर्सेंट इफ पेमेंट मेड विद इन फोर ट्वेंटी डेज जर वीस दिवसाच्या आत पैसे दिले तर चार टक्के मिळणार आता इथे काय सांगण्यात आलेलं आहे झेड कॉर्पोरेशन पेड विदिन द डिस्काउंट पिरियड व्हॉट इज द टोटल अमाऊंट दे पेड दे फेल टू पेड विदिन ट्वेंटी डेज आता एक्झॅक्ट किती अमाऊंट त्यांना पेड करावं लागेल जर वीस दिवसाच्या आत त्यांनी पैसे दिले नाहीत तर सध्या सिंपल आहे वीस uh, हजार चाळीस हजार वर वीस टक्के डिस्काउंट कॅल्क्युलेट करा आठ हजार येईल बस कारण काय डिस्काउंट वीस दिवसाच्या जर दिले तरच हो वीस दिवसात दिले नाहीत म्हणजे आन्सर किती येईल क्लिअर कट बत्तीस हजार <laughs> आता जणांच्या जा जीवात जीव आले तोपासून एक आन्सर बरोबर आलेला आहे असं काय नाही काही काही जण थोडस हे असतात आन्सर येते पण ना कमेंट सेक्शन मध्ये लोकांची मजा घेतात बघू दे म्हणतात हा राईट चलो त्याच्यानंतर नेक्स्ट आता मला सांगा काही असे जवळपास खूप सारे आहेत मी याचं पीडीएफ ऍड करून टाकतो जे जे कोर्स परचेस केलेले आहेत त्यांनी स्वतःचे स्वतः लेव्हलवर प्रॅक्टिस करा त्याच्या ओके आणि ज्यांनी कोर्स बाय केलेले नाही आहेत त्यांना अशा प्रकारचे बेसिक क्वेश्चन अकरावीच्या पुस्तकात पेज नंबर त्र्याऐंशी वर मिळतील जेवढे स्टुडंट स्ट्रीम पाहिलेत अकरावीचे नोट्स जे आहेत ते आपल्या पुस्तकीमध्ये ऍड केलेले आहेत ओके सॉरी अकरावीचे नोट्स आपल्या कोर्समध्ये ऍड केलेले आहेत तिथून तुम्ही कलेक्ट करू शकता ऑल राईट आणि काही इथं पेज नंबर अकरावीच्या पुस्तकात किती आहे त्र्याऐंशी वर तुम्हाला दिलेले आहेत सो अशा प्रकारचे प्रॅक्टिस करू शकता बरं मला सांगा कालचा सा जो लेक्चर झालाय आपला ऑडिटशी रिलेटेड ऑडिट रिपोर्ट राईट तर ते किती जणांनी बघितलंय काल जो ऑडिट रिपोर्टशी रिलेटेड लेक्चर झालाय काल एकच लेक्चर झाला होता एकवीस का बावीस मिनिटाचा ऑडिट म्हणजे किचकट पार्ट बोरिंग पार्ट राईट काही जण बघितले तुमच्यापैकी जर बघितले असतील तरच त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन येतात अदरवाइज येणार नाहीत अपडेट झालेला आहे ऑडिटशी रिलेटेड ऑडिट फोल्डर मध्ये असेल ऑडिट रिपोर्टशी रिलेटेड बरं मला सांगा कंपनी ऍक्ट नुसार ऑडिट रिपोर्ट ऑडिट रिपोर्टशी रिलेटेड लगातार तीन सेक्शन्स आहेत त्यातलं पहिलं सेक्शन पाहिलं असेल किंवा ऐकण्यात आला असेल जेही व्हिडिओज ऍड झालेले असतात ऑल डाऊट सेक्शन मध्ये मी मेसेज टाकतो आजचा पहिला व्हिडिओ दुसरा व्हिडिओ ओके ते बघून करायचं पाहिजे तुम्हाला राईट कोर्स परचेस केल्यानंतर तिथं तुम्हाला मिळून जातील सर्व आतापर्यंतचे रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा मिळतील आणि त्याचे नोट्स सुद्धा मिळतील तुम्ही पाहून घेऊ शकता राईट सेक्शन एकशे त्रेचाळीस व्हेरी गुड पाच सहा जणांनी पाहिलेला आहे स्वतः मी प्रश्न विचारायला मोकळा सेक्शन एकशे त्रेचाळीस जे आहेत ते ऑडिट रिपोर्टशी रिलेटेड आहेत राईट right, सेक्शन एकशे त्रेचाळीस चौवेचाळीस आणि पंचेचाळीस असे तीन सेक्शन्स आहेत जे फक्त आणि फक्त ऑडिटरशी रिलेटेड आहेत ओके okay. मला सांगा जर ऑडिटरला कंपनी जर एखादी एक फ्रॉड करत असेल कंपनी एखादी एक फ्रॉड करत असेल आणि ऑडिटरला ते रिपोर्ट करायचं आहे गव्हर्नमेंटला कोणालाही रिपोर्ट करायचा आहे तर तो कोणत्या सेक्शन नुसार सेक्शन एकशे त्रेचाळीसच्या कोणत्या सबसेक्शन नुसार तो करू शकतो जर त्याला रिपोर्टिंग फ्रॉड रिपोर्ट करायचा असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटला स्कॅम नाईन्टीन नाईन्टी टू बघितलं की त्याच्यामध्ये एक कंपनीचा कर्मचारीच बँकेचा एसबीआय चा, चा कर्मचारी जो असतो तो कंपनीतलाच घोळ बाहेर काढतो ऑल राईट right. फक्त एवढंच आहे की तो सेंट्रल गव्हर्नमेंटला न सांगता त्या सुचेता दलालला जाऊन सांगतो सेक्शन एकशे त्रेचाळीसच्या सेक्शन एकशे चा आ, सबसेक्शन तिसरा आहे तो सेक्शन एकशे त्रेचाळीसचा सबसेक्शन तीन आहे राईट हा जर समजा ऑडिटर कंपनीच्या इंटरनल ऑडिटर सोबत कम्प्लायन्स करत नसेल सपोर्ट करत नसेल प्रत्येक गोष्टीमध्ये नाक मुरडत असेल नावं ठेवत असेल तर त्याच्यावर दंड सुद्धा लावण्यात येतो सेक्शन एकशे त्रेचाळीसच्या कोणत्या सबसेक्शन नुसार सेक्शन एकशे त्रेचाळीसच्या कोणत्या सबसेक्शन नुसार जर कंप्लायन्स करत नसेल तर त्याच्यावर पेनल्टी लावण्यात येते सेक्शन एकशे त्रेचाळीसच्या सबसेक्शन नऊ नुसार ओके सेक्शन एकशे त्रेचाळीसच्या सबसेक्शन नऊ नुसार बर फुल फॉर्म माहिती आहे का एजीएम च ऍक्ट आहे कंपनीज ऍक्ट मध्ये आपण डिस्कस केला होता एजीएम राईट right. तर त्या एजीएमच काही फुल फॉर्म माहित आहे का राईट अन्युअल जनरल मीटिंग शबा अॅन्युअल जनरल मीटिंग तर त्या अॅन्युअल जनरल मध्ये जेव्हा कंपनीचा ऑडिटर येतो आणि कंपनीचे जे फायनान्शियल स्टेटमेंट असतात त्याच्यासोबत त्याला ऑडिट रिपोर्ट सुद्धा लावावी लागते तर कंपनीज ऍक्टच्या कितव्या सेक्शन नुसार ऍन्युअल जनरल मीटिंग मध्ये जो ऑडिटर येतो त्याला त्या ऑडिट रिपोर्ट कंपनीच्या फायनान्शियल स्टेटमेंट सोबत ऑडिट रिपोर्ट चिटकवावी लागते तर कोणत्या सेक्शन नुसार ऍन्युअल जनरल मीटिंग ऑडिट रिपोर्ट प्लस फायनान्शियल स्टेटमेंट आन्सर सरळ सरळ लक्षात असायला पाहिजे एकशे पंचेचाळीस आन्सर काय एकशे पंचेचाळीस नुसार सेक्शन एकशे पंचेचाळीस नुसार करेक्ट सेक्शन जर रोजच्या रोज वाचत गेलात तुम्हाला काहीच काम करायचं नाही बघा सांगतो हो। अनेक जणांना सेक्शन म्हणले की दिमाग ध्येय होऊन चालले सर किती सारे सेक्शन्स आहेत वगैरे जर तुम्ही अकाउंट असा सब्जेक्ट आहे जे अभ्यास करताना करा वाटते समजायला सोपं जाते बट एक दिवस जरी अभ्यास करना गेलं दोन दिवस जरी अभ्यास करना गेलं साला आतापर्यंत केलेली पूर्ण मेहनत वाया जाते अनेक जणांसोबत बघतो मी अकरावी बारावीचे जे छोटे छोटे निब्बा निब्बी असतात त्यांच्यासोबत बी हेच होतं दोन चार दिवस ट्युशनला येतात व्यवस्थित समजतंय एक जर दिवस ट्युशनला आले नाहीत की पूर्णच्या पूर्ण विसरून जातात चौथ्या पाचव्या दिवशी एड करतात हा सर समजा नाही गेले असं तसं म्हणतात तर त्याच्यासाठी एकच उपाय आहे की अं तुम्हाला एक छोटीशी डायरी घ्यायची आहे त्याच्यावर कंपनी सर्वात पहिले ऍक्ट लिहायचं नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट सेक्शन कशासाठी आहे पहिले दुसरा सेक्शन कशासाठी आहे असे मोजून जेवढे मी तुम्हाला पंधरा दिलेत त्या पंधरातून सुद्धा तुम्ही आणखी सात आठ काढा ओके आणि ती डायरी रोज एक वेळेस कंपल्सरी दहा मिनिटासाठी रिवाइज करत राहायचं सगळे सेक्शन दहा मिनिटाच्या त्याच्यामधले एक्सप्लेनेशन ते काहीच वाचायचं नाही फक्त दहा मिनिटामध्ये सेक्शन आणि त्याची हेडिंग वाचून घ्यायची दहा दिवस जरी केला तर पूर्णच्या पूर्ण फिक्स लक्षात बसून जाते तुम्हाला दुसरं तिसरं काहीच करायची गरज नाही एक एक मार्क महत्वाचा असते त्याच्यासाठी आपल्याला धडपड करावी लागते ओके डन Uh, सायली देशमुख इट्स अप टू यू यु की युट्यूबवरून परचेस करावं लागेल एवढं सगळं कमेंट करू नका एक कमेंट केलं तरी वाचता येतं असं कुठं कमेंट लाईन पडला <laughs> आपल्याकडे सगळे बोर इंट्रोवर्ट आहेत कमेंट करणार एक दोघच जण करतात ओके तर युट्यूबवरून क्लास केला तरी uh, चालते बट काही प्रॉब्लेम नाही बट जे आउटकम निघते ते निघत नाही ओके okay. त्यामुळं तुम्ही जर कुठं दुसरीकडे क्लास लावलेला असाल तिथून जर सॅटिस्फाईड नसाल दिमाग चालना गेले रेकॉर्डेड व्हिडिओ कसं बघू काही नाही समजून गेले काहीच लक्षात राहत नसेल तर डेफिनेटली जॉईन करा आणि फक्त आणि फक्त तुम्हाला जर ऑलरेडी अभ्यास झाला रिवाईज करायचं असेल तर युट्यूब चे संध्याकाळचे सेशन जॉईन करायचे बट मी सजेस्ट करेन की झालं तर पॉसिबल परचेस करा कारण प्रत्येक टीचर काही ना काही युनिक सांगत असते आपल्याला काय करायचंय फक्त राहिलेली अमाऊंट पेड करून टाकायची आहे पाच मार्काचा ह्या सरांकडून फायदा झाला तर पाच मार्काचा त्या सरांकडून फायदा होते ओके आपल्याला कोणतं ट्युशन चांगल्या खराब मध्ये पडत बसायचं नाही आपल्याला किती दीडशे पैकी जास्तीत जास्त मार्क काढून घेता येतील या सरांपासून काही मार्क या टेलिग्राम ग्रुप मधून एक मार्क तिथून दोन मार्क एवढच ओके फीस पंधराशे अगोदर होती आता फक्त बाराशे रुपये आहे डिस्काउंट आहे लवकरात लवकर परचेस करून टाका ओके चलो या सेशन साठी एवढंच जास्त वेळ तुमचा घेणार नाही भेटूयात उद्याच्या सेशन मध्ये भाई उद्याचा सेशन सुद्धा खूप भयानक असेल झालं पॉसिबल तर उद्या मी चार व्हिडिओज अपलोड करेन अकरावीवर एक बारावीवर एक ऍक्ट आणि वर एक आणि संध्याकाळचं आपलं लाईव्ह ओके डन त्याचा टाइम तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाल्याबरोबर मध्ये कळेल चलो डन तुम्हाला बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला प्ले जायचं आहे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि तिथून तुम्हाला महावितरणची बॅच दिसेल तिथून करायचं आहे ओके आणि प्लस तिथे अवेलेबल करण्यात आलेले आहेत आणि जेवढेही सारथी इन्स्टिट्यूटचे व्हिडिओज हा स्टुडंट पाहत आहेत त्यांनी हा लेक्चर संपल्यानंतर व्हॉट्सअपला मला मेसेज करा इफ जर इन केस तुम्ही कोर्स सारथीच्या ॲपवरून परचेस केला असाल कारण तिथं सारथीच्या ॲप्लिकेशनवर मॉक टेस्ट मला ॲड करता येत नाही so, सो जेवढे जेवढे स्टुडंट सारथी ॲपवरून परचेस केले त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला पर्सनली सर्वांना टेस्टची लिंक शेअर करेन ज्याच्यामुळे तुमचा बेनिफिट होईल गुड नाईट उद्याचा दिवस पण लेप भारी असेल ओके आज जसं दोन मार्क आपण वसूल केला उद्या पण आणखी दोन मार्क वसूल करूयात टाडबा बाय टेक केअर